आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलुगु देसम पार्टीनं भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. टीडीपीच्या या निर्णयामुळे एनडीए मध्ये आणखीन एक घटक पक्ष सहभागी झालाय. टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षात झालेल्या समझोत्यानुसार सीमांध्रात भाजप 5 लोकसभेच्या तर 15 विधानसभेच्या जागा लढवणार आहे. त्याशिवाय तेलंगणात भाजपच्या खात्यात 8 लोकसभा तर 47 विधानसभा जागा आल्यात, तर 29 जागा टीडीपी लढवणार आहे. एनडीएला लोकसभा निवडणुकीत 300 जास्त जागा मिळतील असा दावा चंद्रबाबू नायडू यांनी केलाय. तसंच मोदी विकास पुरुष असल्याचंही त्यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.